नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज देणार आहे. आपण बघतो सध्या आज एक मी दाबाचं क्षेत्र आहे ते विशाखापट्टणम ते भुवनेश्वरच्या दरम्यान तयार झालेलं आहे, जे काल महाराष्ट्र आणि कर्नाटकवर होतं आज मात्र त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर कमी आहे. महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो बीड जिल्ह्यामध्ये किंवा थोडं जालना दक्षिण परभणी वाशिम हिंगोलीमध्ये ढगाळ परिस्थिती आहे. सातारा पूर्व सांगली पूर्व सोलापूरच्या काही भागात पावसास अनुकूल ढग आहेत, मात्र याचा फार प्रभाव आज तयार झाला नाही. आज जे पावसाचं क्षेत्र आहे ते साधारण विशाखापट्टणम ते भुवनेश्वरच्या दरम्यान तयार झालं आहे. आज महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला होता, मात्र तिथे फारसा प्रभाव तयार झाला नाही. उद्या मात्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि मराठवाडा विदर्भामध्ये पावसाळी क्षेत्र वाढण्याचा अंदाज GFS मंडळाने दिला आहे. 23 तारखेला देखील विदर्भात पावसाची शक्यता असून मराठवाड्याच्या पूर्व किंवा दक्षिण भागात देखील वातावरण असण्याची शक्यता आहे. स्कायमेटनुसार उद्या 22 तारखेला महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे. 23 तारखेला देखील विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. स्कायमेटने मात्र 24 तारखेला पाऊस उघडण्याचा अंदाज दिला आहे. GFS मॉडेलने महाराष्ट्रात उद्या 22 तारखेला जोरदार पावसाची शक्यता वर्तवली, मात्र SMW मॉडेलने पूर्व विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात या पावसाचा अंदाज दिला आहे. 23 तारखेलाही हलक्या स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस राहील असा अंदाज आहे. 24 तारखेला या मॉडेलने म्हणजे SMW मॉडेलने पावसाचा अंदाज कमी दाखवला आहे, मात्र थोडा विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाळी परिस्थितीचा अंदाज देण्यात आला आहे. या मॉडेलचा एकंदरीत अभ्यास केला तर आपण मालदीवच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात बघतो आहोत. तसं हे ओमानच्या दिशेने विरुद्ध दिशेला जाणार आहे, परंतु एक बाष्पयुक्त परिस्थिती असल्यामुळे महाराष्ट्रात अधूनमधून ही पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे. त्यामुळे जवळपास केरळपासून किनारपट्टी भागातून कोकणपर्यंत तर कोकणाच्या दक्षिणी भागातून विदर्भापर्यंत एक कमी दाबाचं क्षेत्र आहे. SMW मॉडेलनुसार आपण बघतो आहोत की साधारण महाराष्ट्रामध्ये 22 तारखेला दक्षिणी पट्ट्यामध्ये महाराष्ट्राच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. शिवाय तरुण थोड्याफार प्रमाणामध्ये 23 तारखेलाही असणार आहे. आणि आपण बघतो की अरबी समुद्रामध्ये असलेल्या कमी दाबामुळे एक ट्रफ लाईन ही केरळ ते गोवा आणि गोवा ते विदर्भ अशा प्रकारे तयार झालेली आहे. त्यामुळं या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसास अनुकूल ढग निर्माण होत आहेत. 24 तारखेला पूर्व विदर्भाच्या दिशेने थोडं आतुरण राहील, त्यानंतर मात्र हा प्रभाव कमी होत जाण्याची शक्यता आहे. आपण सध्या बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती कमी आहे, परंतु जवळपास रायपूरपासून तर विशाखापट्टणमपर्यंत आणि विशाखापट्टणम ते भुवनेश्वर अशा प्रकारचं एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या आज अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात मात्र सोलापूर दक्षिण सातारा पूर्व सांगली दक्षिण किंवा थोडं बीडच्या पूर्व भागामध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. वाशिम हिंगोली जालन्याच्या काही ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे त्याचा फारसा प्रभाव आज मात्र तयार झालेला नाही. उद्या सरासरी महाराष्ट्रातील तापमान 2-3 अंशाने उतरणार आहे, मात्र तरी देखील जळगावमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. तो की जळगावमध्ये तापमानाचा प्रभाव किंवा अकोल्यातही 40 अंश सेल्सिअसपर्यंत प्रभाव जातो आहे, म्हणजे यावर्षी सर्वाधिक तापमान हे जळगाव विभागात दिसत आहे. या मॉडेलनुसार सध्या महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल ढग दिसत असले तरी देखील फारशी पावसाळी परिस्थिती आज महाराष्ट्रात तयार झालेली नाही. रात्री थोडं मराठवाडा लातूर धाराशिव बीड वगैरे भागात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. 22 तारखेला उद्या देखील महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी परिस्थितीचा अंदाज दिला जातो आहे. 23 तारखेला मात्र पावसाळी प्रभाव कमी जरी झाला तरी थोडं पूर्व विदर्भाच्या दिशेने
पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. 24 तारखेला देखील पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल, परंतु पुन्हा एकदा पूर्व विदर्भात पावसाचं क्षेत्र निर्माण होऊ शकतं अशी एक संभावना आहे. या मॉडेलने मात्र सांगली परिसरामध्ये बीड दक्षिण, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, थोडं चंद्रपूर या भागात पावसाची शक्यता राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या मॉडेलने सध्या पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात दाखवलं असलं तरी फारशी पावसाळी परिस्थिती आज तयार झालेली नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.